मी वर्षा वर्ष फॅशन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम हे कोकम किती तास पाण्यात भिजत घालावे पाणी घालून ठेवलेलं आहे त्यामध्ये आणि हे भिजून घ्यायचे आहे कोकम तुम्ही बघू शकता मी ओलं नारळ किसून घेतलेला आहे थोडस मीठ दोन तीन मिरच्या चार पाच पाकळ्या लसूण साखर आणि जिरं हे आपण छान मिक्सरला वाटून घेऊ आणि नंतर ते गाळून घेऊ ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते आपण वाटून घेतलेला आहे आणि ते असं चहाच्या गाळणीने व्यवस्थित गाळून घेत आहे बघू शकता तुम्ही आमच्या मुंबईच्या काकींची हातची रेसिपी आहे दाबू दाबू पिळून घ्यायचं असं बघू शकता तुम्ही हे जे आपण खोबरं आणि जो मासाला मागाशी दाखवलेला वाटून घेतलेला आहे तो छान व्यवस्थित असा चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचा आहे दाबून दाबून या पद्धतीने आता हे राहिलेलं सर्व आम्ही याच पद्धतीने गाळून घेतो घेतोय पुढे दाखवतो आमचा तो गाळून रस तयार झालेला आहे आणि हा पुन्हा धुवून पुन्हा हे गाळून घेणार आहे नंतर हे काही कामाचं नाही फेकून देणार आणि हे जे आपण आमसूल सकाळी भिजत घातलेले अर्ध्या तासापूर्वी असे छान चुरून घ्यायचे आहेत या पद्धतीने चुरून घेतलेला आहे आमसूल बघू शकता तुम्ही आणि हा पुन्हा धुवून हा पूर्ण गाळून घेतलेला आहे आणि ते एवढं म्हणजे पाणी झालेलं आहे आपल्याला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी कमी किंवा जास्त आपण करू शकतो आणि आता इथे आपण ते म कडीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन घेणार आहोत वरूनच हो कम पण म्हणतात आणि आमसूल पण म्हणतात तर एवढं झालेलं आहे आणि हे मच्छी बरोबर ना अजून कशा बरोबर चिकन मटन ही सोलकडी आता यामध्ये मीठ घालून घेत आहेत चवीनुसार अगोदर आपण मिरची पण वाटणात घेतलेलीच होती आणि हे पण आपण हे जे आमसूल घेत घेतलं होतं ते थोडं थोडं जेवढं लागेल तेवढं घालून घ्यायचं आहे म्हणजे आंबट किती होतंय त्यानुसार टेस्ट हातावर करून बघायचे ते, ते आम्ही साजूक तूप घालून घेत आहोत नसेल तर तेल घातलं तरी चालतं म्हणजे तेलाची फोडणी आणि त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे त्या पद्धतीने तडका देऊन घेत आहोत अगदी थोडसच तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये तुपाऐवजी तेल पण वापरलं तरी पण चालतं आणि आता थोडीशी मोहरी घालून घेत आहोत ती छान तडतडून द्यायची आता गॅस बंद केलेला आहे मोहरी छान तडतडली आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे यामध्ये आणि वरून अशीच आपण ही फोडणी देऊन घेत हो आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती छान आपली सोल किंवा किंवा कोकमची कडी पण म्हणतात तयार झालेली आहे आता ही तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवतो तर तुम्ही अशी आपली आमसूल कढी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली कढी तयार झाली आहे सर्व करण्यासाठी या पद्धतीने पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली सोलकडी बनून तयार आहे याच्यामुळे आपल्याला काय होतं जेवण केलेलं पचन होतं आणि जेवतानी हे चिकन मटन मच्छी सोबत पियायला घेत असतात खूप छान